वेलकम फ्रेंड्स, यू आर वॉचिंग एज्युकेशन एक्सप्रेस बीड। मित्रांनो, एज्युकेशन एक्सप्रेस बीड या शैक्षणिक यूट्यूब चॅनल मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। आणि आपण मागच्या काही दिवसापासून पाहत आहोत लेटर रायटिंग। या लेटर रायटिंग मध्ये आपण आतापर्यंत फॉर्मल लेटरचे दोन सॅम्पल पाहिलेले आहेत, आणि जो की आपण या अगोदरचा क्वेश्चन पाहिला होता त्या क्वेश्चन मधील A2 म्हणजेच फॉर्मल लेटर आपण लिहिलेलं आहे, जे की ऍप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ अ क्लर्क ऑब्लिक टाइपिस्टला होतं, ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे। परंतु आता त्याच क्वेश्चनमधील A1 म्हणजेच इनफॉर्मल लेटरचं सॅम्पल आज आपल्याला पाहायचं आहे, ज्यामध्ये की आपल्याला मदरला लेटर लिहायचं आहे म्हणजेच आपल्या आईला लेटर लिहायचं आहे, आणि आपण कशाप्रकारे त्या क्लर्क कम टाइपिस्ट या जॉबमध्ये इंटरेस्टेड आहोत आणि कशाप्रकारे आपण फ्युचर एज्युकेशन देखील चालू ठेवणार आहोत हे आपण लेटरद्वारे आईला सांगणार आहोत। तर मित्रांनो पहा, या ठिकाणी हीच जाहिरात वाचून आपण नोकरीसाठी अर्ज पण केलेला आहे, आणि आता याच जाहिरातीवर आधारित आपल्याला आईला पत्र लिहायचं आहे, ते पहा आता पुढील प्रमाणे। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहू शकताय की डाव्या बाजूला वरच्या कोपऱ्यामध्ये पत्र लिहिणाराचा म्हणजेच आकाश शिंदे याचा ॲड्रेस लिहिलेला आहे। आपण तो मी कशाप्रकारे लिहिला आहे तशाच पद्धतीने तुम्ही लिहिणे आवश्यक आहे। त्याखाली डेट लिहिलेली आहे 20th March 2021। त्यानंतर पॅराग्राफ बदलून म्हणजेच एक वळ सोडून सॅल्युटेशन केलेलं आहे डिअर मदर। अशा प्रकारे डिअर मदर, डिअर फादर या शब्दामध्ये इनफॉर्मल लेटरमध्ये सॅल्युटेशन करत असतात। त्यानंतर पॅराग्राफ बदलून खालच्या ओळीला बघा, आय रिसिव्ड युअर लेटर येस्टरडे अँड आय एम व्हेरी ग्लॅड टू रीड इट। अशा प्रकारच्या ओळीने कुठल्याही इनफॉर्मल लेटरची सुरुवात करू शकता आपण, आणि त्याचा अर्थ असा होतो की कालच मला पत्र मिळाले आणि मी वाचून खूप आनंदी झालो। त्यापुढची ओळ बघा, आय एम ॲब्सोल्युटली फाईन इयर, माय स्टडी इज व्हेरी नाईस ॲज वेल। म्हणजे मी इकडं अगदी छान आहे आणि माझा अभ्यास देखील खूप चांगल्या प्रकारचा आहे। त्यापुढची ओळ बघा, आय हॅव गॉट 95% मार्क्स इन द प्रिलिमिनरी एक्झामिनेशन हेल्ड इन द लास्ट वीक इन अवर स्कूल। म्हणजेच मागच्या आठवड्यामध्ये आमच्या शाळेत जी सराव परीक्षा झाली त्यामध्ये मला 95% मार्क्स मिळालेले आहेत। त्यानंतर खालच्या ओळीला बघा, मदर आय एम रायटिंग यू डेलिबरेटली। म्हणजे आई, मी तुला मुद्दामून लिहित आहे। डेलिबरेटली म्हणजे मुद्दामून, बिकॉज आय केम अक्रॉस एन ॲडव्हर्टाइजमेंट इन द न्यूजपेपर द टाइम्स ऑफ इंडिया। कारण की टाइम्स ऑफ इंडिया या वर्तमानपत्रामध्ये मला एक जाहिरात आढळून आली। इट सेज दॅट वन ऑफ द मुंबई बेस्ड रेप्युटेड कंपनी रिक्वायर्स क्लर्क कम टायपिंग। म्हणजेच मुंबई स्थित एका प्रसिद्ध कंपनीला क्लर्क तथा टायपिस्ट यांची आवश्यकता आहे। त्या पदासाठी जी पात्रता आवश्यक आहे म्हणजेच कॉमर्स फॅकल्टीचा ग्रॅज्युएट, त्यासोबत 40 WPM ची टायपिंग आणि MSCIT कॉम्प्युटर कोर्स, जी की मी अगोदरच धारण केलेले आहे, म्हणजेच मी त्यासाठी पात्र ठरतो। म्हणूनच मी या पदासाठी अर्ज करण्याचं ठरवलेलं आहे। आता त्यानंतर पुढचा पॅराग्राफ बघा, मदर आय ऑल्सो वॉन्ट टू टेल यू दॅट आय वॉन्ट टू बिकम सेल्फ रिलायंट नाऊ व्हाईल आय टेक माय फर्दर हायर एज्युकेशन। म्हणजेच आई, माझं जे पुढील उच्च शिक्षण आहे ते घेत असताना मला स्वावलंबी बनण्याची इच्छा आहे असं मी तुला सांगू इच्छितो। त्यानंतर पॅराग्राफ बदलून बघा, सो टेल मी युअर ओपिनियन अबाउट दिस जॉब वेदर यू लाईक ऑर नॉट, आय विल जॉईन द जॉब ओनली आफ्टर युअर परमिशन। म्हणजे तरी मला तू सांग की तुला हा जॉब आवडला की नाही, जर का तुझी परमिशन असेल तरच मी हा जॉब जॉईन करेल असे मी तुला सांगू इच्छितो। आता त्यानंतर एकदम शेवटचा पॅराग्राफ पहा, कन्वे माय बेस्ट रिगार्ड्स टू पापा अँड लव टू लिटल चिंटू। म्हणजे पापांना माझ्या सदिच्छा कळव आणि छोटा जो चिंटू आहे त्याला माझा खूप खूप आशीर्वाद। हां, आणि हाऊ इज ग्रॅनीज हेल्थ, आजीची तब्येत कशी आहे। त्यानंतर पॅराग्राफ बदलून बघा, आय होप यू वूड लाईक माय प्लॅनिंग फुल स्टॉप। त्याच्यानंतर पुन्हा एकदा पॅराग्राफ बदलून, युअर लव्हिंग सन कॉमा, त्याच्यानंतर खाली पत्र लिहिणारा जो आहे आकाश शिंदे आणि फुल स्टॉप। अशा प्रकारे तर मित्रांनो, हा होता इन्फॉर्मल लेटरचा नमुना। अशा प्रकारे इन्फॉर्मल लेटर लिहिलं जातं। तर मित्रांनो, थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ, आणि पुन्हा एकदा तीच नम्र विनंती, जर का आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। त्यासोबत जर का तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असतील तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला देखील विसरू नका, ही नम्र विनंती आहे। ओके फ्रेंड्स, टेक केअर ऑफ युअर सेल्फ अँड युअर फॅमिली, बाय, टिल देन